धोनीजी बाबा वासेस ओम साई अजय परत एकदा राउंड विकेट चांगलाच ऑफसाइडला टोळला चेंडू एक धावेवरती समाधान धर्मेंद्र स्ट्राइक करेल ओम साई धोनीजी बाबा ह्याच्या अगोदर सुद्धा परत भिडत झाले परत परत भिडताना पाहूया परत एकदा सूजबूजवाला शॉट ऑफ साइडला हलकासा प्लेस केला एक धावीवरती समाधान दोन धावा परत सुरू परत एकदा चांगला बाउंड्री लाइनच्या बाहेर हा जातो चौकारासाठी यस डीजे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजय भेदक मारा करताना एकाच चौकारानंतर थोडा धाव संकेत बदल झाला परत एकदा तीन चार पाव झाला उत्तुंग असा षटकार यस डीजे या षटकारसह धाव संख्या पोचते 15 बिनबाद 15 गोदरेज सीसी आज याचं सोड महागड षटक पडलं या षटकात धाव संख्या वाढली 15 तीन षटकांचा सामना खेळला जाईल दुसरं षटक घेऊन आलेत मयूर अविनाश दुसरं षटक घेऊन आलेत मयूर सर सचिन तेंडुलकर कक्षाच्या समोर मारा करतील मयूर आणि त्याचा सामना करेल आदित्य आदित्य ना बॅटिंगला आदित्य परत तीन चार पावणांचा हंपरला क्रॉस करून टाकलेला चेंडू चांगलाच ऑफ साईडला मारलेला चेंडू इथे कुठे ते दोन धावा मिळतील आणि धाव संख्या वाढते 17 आदित्यच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटला इकडे आणि वैयक्तिक धाव संख्या आदित्यची आहे 10 गोदरेज सीसी गोदरेज बॉय गोदरेज सीसी युनिक असं नाव पाहायला मिळतंय मगाशी पाटील सर बोलले आपल्याला परत एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी विराट कोहली कक्षाच्या दिशेने इथे चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा काढल्यात धाव संख्या पोचते 19 मयूर पहिल्या बॉलला दोन धावा दुसऱ्या बॉलला दोन कुठेतरी धाव संख्यात वाढ होत चालली परत एकदा फुल टॉस चेंडू तेवढा आकाशनी गवसनी घालणारा चेंडू सिक्सर
Yes, DJ. या षटकासह धाव संख्या पोचते 24. धाव फलक तेजी ने वाढतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर. परत एकदा ऑफ साइड ला मारलेला चेंडू हा झेल होऊ शकतो आणि उत्कृष्ट असा झेल. खेळाडू तंबोत. यस डीज है. धाव संख्या 25. इथे आदित्य एक महागड बॅटिंग दाखवली आदित्याने. एक चौकार एक षटकाराच्या मदतीनं 18 धावा केल्या होत्या आणि एक चेलबाद झाल्यात. उत्कृष्ट असा बाउंड्री लाईनला झेल पकडला. गोदरेज सी सी 25 धाव फलकावरती धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकात धावा आल्यात 10 आणि एक विकेट सुद्धा भेटले मयूर यांना. बॅट्समन नेम प्रणय. आदित्याची जागा घेण्यासाठी प्रणय जातील गोजरेज सीसी. वैयक्तिक 18 धावा केल्यात आदित्याने. चांगलेच अप्रतिम असे शॉट पाहायला मिळाले त्याच्या बॅटेतून. प्रणय आदित्याची जागा घेऊन 13 नंबरची जर्सी. प्रणय सामना करतील मयूर यांचा. एक 3-4 पावांचा रनअप घेऊन लेफ्ट हँड बॅट्समन. हा एसटी रक्षकाचा बाहेरचा चेंडू, व्हाईटचा चेंडू आणि व्हाईट दिलाय. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते 27. परत एकदा एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. अंपायर डिक्लेअर व्हाईट. बॅक टू बॅक दोन व्हाईट नंतर मयुरियाचं महागडं असं षटक. 12 धावा आल्यात या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होते 27. सामना करतोय प्रणय. त्याच्या बॅटमधून काही अजून खातं उघडलं नाहीये. परत एकदा ऑफ साईडला बीट केलेला चेंडू. सुंदर असा अप्रतिम चेंडू. कम बॅक करताना मयूर दिसतोय. गोदरेज सीसी 27 धावा धावफलकावर दिसतायत. आदित्यच्या बॅटमधून एक सिक्सर एक चौकारच्या मदतीनं 18 धावा कुठल्या होत्या. परत एकदा हुशार गतीचा हाफ आखूड टप्प्याचा चेंडू. ऑफ साईडला झेलबाद होऊ शकतो आणि अप्रतिम झेल. यस डीज. बॅक टू फॅमिली येत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि धाव संख्या होते 27. सागर प्रणय यांची जागा घेण्यासाठी सागर जात आहेत. विवेक पालांडे कुठे असतील त्यांनी फॅमिलीन कक्षाशी संपर्क साधायचा. विवेक पालांडे अण्णा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 27. कॉमेंट्री समालोचन करतील विवेक पालांडे अण्णा. त्यांचा एक मधुर आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद दादा. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. धाव संख्या 27. गोदरेज सी सी संघाकडून फलंदाजी करताना सुंदर चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. खराब थ्रो परंतु तिसरी धाव घेण्यामध्ये यश आलेलं नाहीये.
या दोन धावांबरोबर संघाची धाव संख्या 29, दोन बाद 29। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सुंदर चेंडू, बैठक शॉट, चेंडू सी मारेशा पार, गगनचुंबी षटकार। आई जगदंबे, आई जगदंबे। पुन्हा एकदा फलंदाज तयार, गोलंदाज अविनाश, तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु आपल्या गतीने फलंदाजाला चेंडू तो समजत नाहीये। पुन्हा एकदा अविनाश तयार, फलंदाज तयार, 25 ते 30 पावलांचा रनअप, पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतायत, एक धाव घेण्यामध्ये यश आलंय, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वी की नाही, आणि फलंदाज बाद। पुन्हा एकदा अविनाश तयार, सुंदर चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, पंच धावा सांगायचे आहेत, दोन धावा या चेंडूवरती दोन धावा घेतल्यात, धाव संख्या झाली ती 38, जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलंय नवतारा संघासमोर। यानंतर होणारा सामना ओमसाई 11 विरुद्ध धोंडजी बाबा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। हॅलो हॅलो, अप्पा 11 राजापूर यांनी लास्ट सामना जिंकलाय, त्यातील प्रसाद याने 21 धावा कुंटल्या होत्या, त्याला मॅन ऑफ द मॅच सिरीज दिलाय, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। प्रसाद पुरंदर 11 आणि राज 11 दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय।
या अगोदरचा झालेला सामना होता अप्पा इलेवन राजापूर वर्सेस लाइफ सन टायगर, याच्यामध्ये अप्पा इलेवन ने 28 धावा कुठल्या होत्या, 29 धावांचं टार्गेट दिलं होतं, त्यामध्ये प्रसाद याने वैयक्तिक 21 धावा मारल्या होत्या. प्रत्येक सामन्याचं सामनावीर मंडळातर्फे देण्यात येतो, तर कुठे प्रसाद असेल त्याने समालोचनशी संपर्क साधायचा आहे. नवतारा वासेस गोदरेज सीसी यांच्यामध्ये जो अतिटतीचा सामना झाला, 3 ओव्हरला 38 धावा कुठल्या, 39 धावांचं टार्गेट दिलंय पंचांनी. लवकर लवकर सामने चालू करायचे आहेत, यापुढील सामने होणार आहेत, वेळेचं भान ठेवायचंय. थोडं मंडळाला सहकार्य करा. नवतारा सोबत 39 धावांचं एक टार्गेट, एक मोठं लक्ष्य असेल. माझ्यासोबत लाभलेत कॉमेंटेटर अण्णा, काय वाटतं अण्णा तुम्हाला हे धावा 3 ओव्हरला 39 जवळजवळ 9.8 सरासरीने धावा पाहिजेत, तर काय सांगू शकता तुम्ही क्रिकेट प्रेमी आणि रसिकांना? क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल लागणं हे कठीण असतं. अप्पा इलेवन राजापूर प्रसाद याने 21 धावा कुठल्या होत्या, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं या सामनावीराचं स्वागत करतील आपल्या मंडळाचे कार्यकारी अधिकारी सन्माननीय शिंदे सर. थँक्यू थँक्यू प्रसाद, परत तुम्ही आपली फलंदाजी दाखवून एकदा आम्हाला खुश करून दाखवा, आम्ही तुमचे आभारी आहोत. जय भवानी क्रिकेट संघ श्रेयास्मृती चषक वर्ष दुसर. काय सांगू शकता अण्णा तुम्ही, 40 धावांचं टार्गेट आहे, तर काय गोदरेजची समोर नवतारा काय करू शकतो? फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधलं हे युद्ध आहे, ज्याच्यामध्ये जो सरस ठरेल तो सरसच ठरणार. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे, मगाशीच मी बोललो होतो. पाहूया पहिला चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, धावबाद होण्याची संधी आणि फलंदाज बाद, संघाला पहिला धक्का बसतोय. पद्धतीचा चेंडू होता, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय. सुंदर असा थ्रो, सुंदर क्षेत्ररक्षण. यानंतर होणारा सामना ओमसाई इलेवन विरुद्ध धोंडजी बाबा इलेवन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा फलंदाज तयार, सुंदर चेंडू, झेल होऊ शकतो परंतु झेल सुटलेला आहे, एक जीवदान मिळत आहे. योगेश यांना हा सामना, जरी गोदरेज सीसी वर्सेस नवतारा इलेवन असेल, तरी हा सामना सिद्धांत शिंदे वर्सेस प्रसाद शिंदे असा रंगलेला आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या आपल्या टीम बोलवलेल्या आहेत, प्रसाद शिंदे आणि सिद्धांत शिंदे.
धाव संख्या 3। आता स्ट्राइक ला येतो पहिल्यांदाच मैदानामध्ये वादळ आलं दिसतंय। फलंदाजीचं वादळ कधी येणार? प्रेक्षक वर्ग स्वतःलाच प्रश्न विचारताना स्ट्राइकला आता मयूर योगेश आपलं खातं उघडलंय। मयूर डावकुरा फलंदाज मयूर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन सागर 10-12 पावलांचा रनअप। सामन्याला सुरुवात करायचे सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू सीमारेषा पार। कॉमेडी थिएटरच्या इथे बाजूला पाठवायचं कारण मालिकावीर देताना थोडा प्रॉब्लेम होतो। पुन्हा एकदा सुंदर चेंडू तेवढा सुंदर असा फटका एक धाव घेण्यामध्ये यश। दुसऱ्या धावेला प्रयत्न करत होते परंतु मयूर यांनी थांबवलंय। आता स्ट्राइकला आहेत ते योगेश एक आक्रमक फलंदाज योगेश सामना करतील सागर यांच्या गोलंदाजीचा। योगेश फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला त्याचा फायदा उठवता आलेला नाहीये। निर्धाव चेंडू जातोय। पहिलं षटक संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 एक बाद 8। लगेच चालू करायचं आहे। यानंतर आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत। बारा बॉल 31 धावांची गरज आहे। ते अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय गोदरेज सीसी वर्सेस नवतारा। गोदरेज सीसीने 38 धावा मारल्या होत्या। 39 धावांचं एक छोटस टार्गेट 3 ओव्हर साठी ठेवलं होतं। रुपेश नेक्स्ट बॉलर रुपेश रुपेश सामना करतील मयूर। ओम साई 11 धोनची बाबा 11 यांचा टॉच उडवतील आपल्या मंडळाचे सन्माननीय कार्यकर्ते शंभू रहाटे यांच्या हस्ते टॉच उद्घाटन होईल। पहिला चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेत रुपेश। एक धाव घेण्यामध्ये यश आलंय। या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 9। पुन्हा एकदा रुपेश तयार सामना करतील एक आक्रमक फलंदाज योगेश। सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू सीमारेषा पार युनिक इंटीरियर षटकार। बदलते 10 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे। विवेक काय सांगू शकाल? मगाशी जे वादळ आलं होतं ते वादळ आता फलंदाजीच्या रूपाने योगेशच्या रूपाने मैदानामध्ये आहे। षटकाराने या षटकाची सुरुवात केली। पुन्हा एकदा
अजून एक युनिक इंटरव्ह्युअर षटकार, योगेच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार। षटकारानंतर थोडं समीकरण बनतंय, इथे मॅच बनते। योगेशच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार। विवेक काय सांगू शकाल? परत एकदा पंचांना क्रॉस करून टाकलेला बॅट, हा सिक्सरचा सिक्सर, हॅट्रिक मारले योगेशच्या बॅटून निघाला तिसरा सिक्सर। यस डीज धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे फलंदाज योगेश यांना। धाव संख्या झाले या एका धावे बरोबर 28। आता स्ट्राईकला आहेत ते मयूर, एक डावखुरे फलंदाज मयूर। क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना विकेट किपर, काहीसा महागडे षटक म्हणावं लागेल रुपेश यांचं। तीन षटकार ठोकले होते योगेश यांनी या षटकामध्ये। पुन्हा एकदा मयूर तयार, सामना करतील रुपेश यांच्या गोलंदाजीचा। रिव्हर्स होऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यश आलंय। धाव संख्या एक ने वाढते, धाव संख्या झाली ती 29। षटक संपतंय या षटकाच्या समाप्तीनंतर। सहा चेंडू 10 धावांची गरज।
चार चेंडू सात धावांची गरज, सुंदर चेंडू, ब्लाइंड शॉट ज्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये बोललं जातं, तो खेळलेला आहे योगेश यांनी आणि दोन धावा घेण्यामध्ये यश आलेलं. या दोन धावांबरोबर संघाची धावसंख्या 34. तीन चेंडू पांच धावांची गरज, वन मैन आर्मी योगेश अजूनही मैदानात. आपली खेळ तीन षटकारांनी सजवले, एका षटकामध्ये तीन षटकार ठोकले होते योगेश यांनी. तेच योगेश आता स्ट्राइकला सामना करतील आदित्य याच्या गोलंदाजीचा. 10-12 पावलांचा रनअप, पंचांना पार करून पुन्हा एकदा आदित्य तयार. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर असलेला हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. एक चूक झाले योगेश यांच्याकडून, वाईडचा प्रयत्न करत होते परंतु निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा आदित्य तयार, पाहूया कोण सरस ठरतय या सामन्यामध्ये, आदित्य की योगेश. एक तेरी तो एक मेरी असा हा चाललेला सामना. या सामन्यामध्ये चमत्कार घडवावा लागेल योगेश याला, तरच लोक नमस्कार करतील. पुन्हा एकदा आदित्य तयार, सुंदर चेंडू, जोरदार हिट करायचा प्रयत्न करतात परंतु फलंदाज, दुसरा फलंदाज बाद होतोय. जरी चेस असेल मित्रांनो, राकेश दादा आपण थोडस जरा बाजूला व्हायचंय, धन्यवाद. पुन्हा एकदा आदित्य तयार, योगेश तयार, एक चेंडू चार धावा. सामना जर षटकाराने संपवला, सामना जर षटकाराने संपवला तर माजी सरपंच प्रकाश पालंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस योगेश यांच्यासाठी डिक्लेअर झालेलं आहे. सामना जर षटकाराने संपवला तर पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार जातोय काय पाहूया परंतु नाही. प्रयत्न चांगले होते मित्रा,